नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. देशाची भावी पिढी व्यसनाच्या नादी लागली असून या पिढीला व्यसनाचे दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी भाजपा कल्याण शहर महिला मोर्चातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शिवाजी चौक ते सहजानंद चौक येथे काढण्यात आला होता. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली, नशाजन्य पदार्थांबाबत संदेश देण्यात आला, नशेच्या विरोधात घोषणा देत व हातात नशेच्या विरोधातील पाट्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. भारतात तरुणात वाढणारे नशेच्या पदार्थांचे सेवन हा चिंतेचा विषय असून याबाबत जनजागृती करण्यासाठी हा मोर्चा काढून याबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला. या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी बरोबरच भारत स्वाभिमान व फिनिक्स कॅन्सर क्लिनिक या संस्थेनेही या मोर्चामध्ये सहभाग घेतला व नशेबाबत जनजागृती केली. कल्याण शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पाताई रत्नपारखी यांनी या मोर्चाचे आयोजन केले. हा नशामुक्ती व व्यसनमुक्त जनजागृती मोर्चा शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरू करण्यात आला. यावेळी या मोर्चात उपमहापौर मोरेश्वर भोईर, ठाणे पालघर विभागाचे भाजप सचिव राजाभाऊ पाटकर, कल्याण भाजपचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेविका वैशाली पाटील, गुजराती महिला आघाडीच्या अध्यक्षा नम्रता चव्हाण, उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षा सीमा सिंग, सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षा दीपाली दळवी, अल्पसंख्याक आघाडीच्या समीना रावे, वैद्यकीय सेलच्या सीमा गुंड, युवती प्रमुख प्रीती चित्ते, हेमा पवार, ऍडव्होकेट सोनाली भगत इत्यादी लोक सामील झाले होते. कल्याण शहरातर्फे व्यसनमुक्त रॅली, या रॅलीमध्ये सहभाग असणारे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचा एक संकल्प आहे की माझा देश व्यसनमुक्त व्हावा, आणि या व्यसनमुक्तीसाठी आज या रॅलीचे आयोजन केलं. आणि त्या आयोजकांचं मी खरोखर मनापासून धन्यवाद मानतो. आज आम्ही ऍक्च्युली देशापुढे हा ज्वलंत एक खरोखर प्रश्न आहे, इतर प्रश्नांपेक्षाही हा जास्त ज्वलनशील आहे. कारण की आज जी शाळेमध्ये जी पिढी आहे, जी लहान आता भावी पिढी देशाची, ती खरोखर बिघडत चालली आहे. कारण की कुठल्याही शाळेत गेलो आणि सहज दिसतं आधी नवीचा मुलगा आहे, त्याच्यासाठी कॉलेजमध्ये त्याचं प्रमाण वाढलं आहे. आणि यासाठी आम्ही असा विचार केला की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आम्ही सुरुवात केली आहे, सुरुवात केली की नशामुक्ती हे अभियान आम्ही राबवायला सुरुवात केली आहे. याच्या पुढे आम्ही आणखी हे वाढवणारच आहोत. हा विचार आम्ही केला आहे सगळ्या सेलच्या आमच्या सगळ्या लगेच आम्ही सगळ्यांनी हा विचार केला आणि आता आम्ही याच्या पुढे शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे. आणि आज यासाठी आम्ही इथे आम्हाला सगळ्या NGOची पण मदत केली आहे, कॅन्सर क्लिनिकची पण येऊन इथे आम्हाला सहकार्य केलं आहे, त्याबद्दल त्यांचे खरोखर धन्यवाद. कल्याण महिला आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या जी व्यसनमुक्तीसाठी ते फेरी काढण्यात आली, त्याची व्यसनमुक्तीसाठी ती फेरी काढली, खरोखरी काळाची गरज आहे. आज आपला देश हा युवकांचा देश म्हणून समजला जातो. 53% आपल्या देशामध्ये हा युवक वर्गाचा समावेश आहे, आणि ह्या व्यसन चिंतेमुळे बराच युवक वर्ग असा आहे की तो त्या व्यसनाकडे वळतो आहे, आणि येणारा जो आपला भविष्य देशाचा तो कुठेतरी अंधारात भरगडत चालला आहे असं आत्ताचं सध्याचं चित्र आहे. पण निश्चितच या अशा माध्यमातून जर जनजागृती झाली तर निश्चितच एक मोठं पाऊल उचललं जाईल. मधल्या काळात आपण बघितलं असेल की शासनाने एक निर्णय घेतला आणि हायवे लगतचे जेवढे वाहनशापाने बाहेर होते ते सगळे बंद केले, आणि खरोखर या माध्यमातून खूप मोठी सुधारणा दिसली. जर आपण एव्हरेज बघितला अपघाताचा जो प्रमाण होता त्या बंदीच्या निर्णयाच्या नंतरचा, खरोखर खूप त्याच्यामध्ये घट झाली. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून विविध असे धोरणात्मक निर्णय घेतले जातील, आणि येणाऱ्या काळात निश्चितच भारत हा एक नशामुक्तीकडे वाटचाल करणारा मला वाटतं जगातला एक पहिला देश ठरेल असं मला अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाटतं. खरोखर रत्नपारखी काहींचं खूप मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा पुढाकार इथं घेतला. योगच्या माध्यमाने नशामुक्त करणं खूप सोपं आहे. सगळ्यांनी योग आणि प्राणायाम करा, पूजा करणं, भारतीय जनता पार्टी महिला शहराच्या वतीनं महिला अनेक यांच्या संपूर्ण शहराच्या सर्व विविध कमिटीच्या सर्व अध्यक्ष यांच्या वतीनं आदरणीय शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या सहकार्याने या ठिकाणी
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं व्यसनमुक्ती हा जो कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे, नशामुक्ती व्यसनमुक्ती कुठेतरी झाली पाहिजे असे समाज उपयोगी कार्यक्रम करणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी संघटना। आणि या संघटनेमार्फत खऱ्या अर्थाने आपला देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे। देशाची भावी पिढी ही कुठेतरी भरकडत चाललेली आहे, कुठेतरी व्यसनाच्या आहारी जात आहे, ती कुठेतरी जाऊ नये, याच्यावर कुठेतरी प्रबंध घ्यावे या ठिकाणी। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, पतंजली संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी या आत्ताच आपल्यासमोर विडी सिगारेट या नशाच्या ज्या वस्तू आहेत यांची होळी करून या ठिकाणी त्याचा निषेध जाहीर केलेला आहे। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ही 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारी ही भारतीय जनता पार्टीची एक व्याख्या आहे। आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देश सबका साथ सबका विकास आणि आपला देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, आपल्या देशाची पिढी चांगली व्यवस्थित झाली पाहिजे हा उद्देश घेऊन याचाच एक भाग या ठिकाणी कल्याण सर हा प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असतो। कुठलेही कार्यक्रम म्हटले, मागच्या वेळेला वंदे मातरम असो, कुठलेही असे जे कार्यक्रम असतात ते ऐतिहासिक कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि ती सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रावर होते। आत्ताच आम्ही बघितलं चिनी मालाची जी चिनी इथे होळी गेली आणि याचा लोंड संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात पसरला व चिनी मालावरती बहिष्कार टाका अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी गेला गेला। ह्याच संदेश या ठिकाणी नशामुक्तीचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा 9320420420 9388420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।